हेलो विद्यार्थी मित्रों, नमस्कार। आज आपण इयत्ता 6वीतील सेतू अभ्यासक्रम पाहणार आहोत। या सेतू अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपण समजून घेणार आहोत। हे समजून घेत असताना आपण कृतीपत्रिका 19 प्रथम पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण ब्रिज कोर्स भरपूर सगळे पाहिले। ब्रिज कोर्स पाहत असताना किंवा माहिती घेत असताना ब्रिज कोर्सची कन्सेप्ट नेमकी काय आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगतो। तर मागील इयत्तेमध्ये जे काही कन्सेप्ट आपले काही क्लिअर झाले नव्हते, तर ते कन्सेप्ट आपण क्लिअर करणे म्हणा किंवा अभ्यासात येणे किंवा अंतर्भूत होणे ह्या बाबी ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात। आता वेगवेगळ्या व्हिडिओजद्वारे आपण माहिती घेत असतो। ही माहिती घेत असताना त्याच्यामध्ये काही उणिवा त्रुटी वगैरे राहू नयेत याच्यासाठी आपण भरपूर वाचन करणे खूप गरजेचे आहे। याच्यासाठी विशिष्ट पद्धतीने टिप्पणी काढणे, टिप्पणी काढत असताना जे काही मुद्दे वगैरे असतील तर त्या मुद्द्यांचा अंतर्भाव करणे हे खूप गरजेचे असते। मुद्द्यांचा अंतर्भाव करत असताना त्याच्यामध्ये जे काही अध्ययन निष्पत्ती असतील तर त्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला माहीत करून घेणे हे खूप गरजेचं असतं। आता ह्याच्यामध्ये बघा, कृतीपत्रिका 19 आपल्यासमोर आली आहे। कृतीपत्रिका 19 नेमकं काय सांगितलं आहे हे मी तुम्हाला सांगतो। 19, 20 आणि 21 हे तीन कृतीपत्रिका आपण या ठिकाणी बघूया। बघा, समजून घेऊयामध्ये श्वसन म्हणजे नेमकं काय, श्वसन कसं होते, त्यासोबत अन्ननलिका, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था या संदर्भातील बाबी आपण समजून घेऊया। याच्यामध्ये पाठ क्रमांक 21 बघा, कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिय हे समजून घेऊया। याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती, प्राण्यामधील असाधारण क्षमता, दृष्टी, गंध ऐकणे, निद्रा, आवाज इत्यादी व त्यांचे प्रकाश, आवाज व अन्न यांना प्रतिसाद देतात। निरीक्षणे, अनुभव, माहिती याची सुनियोजित पद्धतीने नोंदी करतात। ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। त्याच्यामध्ये लक्षात घेऊया याच्यामध्ये श्वसन, श्वसन म्हणजे नेमकं काय ही बाब बघून घेऊया। तत्पूर्वी ह्याच्यासोबत जी काही माहिती वगैरे दिली आहे ती माहिती थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे। माहिती बघून घ्या। माहिती बघून घेणे किंवा वाचन करणे हे खूप गरजेचं असतं। याच्यामध्ये श्वसनाच्या संदर्भामध्ये आपण श्वसन कसं घेत असतो, कसं करत असतो हे देखील आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं असतं। याच्यामध्ये प्रत्येक प्राणी म्हणा किंवा प्रत्येक सजीव श्वसन करत असताना त्याच्या नाकावाटे तो श्वसन करत असतो, तर याच्यामध्ये सुद्धा ह्या बाबी काही आलेल्या आहेत हे आपण थोडंसं बघायचं आहे। बघा, जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तिन्ही गोष्टींची गरज असते। हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीरात सतत होत असते त्यासाठी आपला श्वासोच्छवास सतत चालू असतो। आपल्या शरीरात श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिये आहेत। श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते। श्वासनलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते। फुफ्फुसात या 3 शाखांपासून अनेक शाखा फुटतात। या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात। अशा पिशव्यांना वायुकोश असे म्हणतात। उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारख्या अवयव असतो, त्याला श्वासपटल असे म्हणतात। श्वासपटल व त्याची हालचाल, श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते। श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्चवासाद्वारे हवा बाहेर टाकली जाते। वायूंची देवाणघेवाण वायुकोशामध्ये बाहेर हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक सारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो। अशा पद्धतीने श्वासपटल आणि त्याची हालचाल वगैरे हे होत असते। ह्या बाबी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। आता अन्ननलिका म्हणजे काय? बघा, आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळून शकणारे पदार्थ तयार होतात। ते आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक आणि लांब नळीच्या विविध भागांद्वारे पार पडते। या नळीला अन्ननलिका असे म्हणतात।
या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळी असतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणजे मनुष्याच्या मना किंवा जी श्वासनलिका किंवा श्वासयंत्रणा ही आपण जे बघितली, या श्वासयंत्रणेच्या संदर्भामधील जे काही बारकावे असतील किंवा शारीरिक रचना किंवा जडणघडण असेल ही या संदर्भात आपण बघितलं. त्या बघत असताना त्या श्वासनलिकेनंतर आपण अन्ननलिका बघितलं. म्हणजे अन्ननलिका बघत असताना अन्ननलिकेमध्ये अन्न घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने डायजेस्ट होतं किंवा ती पचनसंस्था कशी असते काय असते याच्या संदर्भात आपण माहिती बघितली. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक आणि लांबच लांब नळीच्या विविध भागामध्ये कसे पार पडले जात असते या नळीला अन्ननलिका असे म्हणतात. त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊन बघूया. पचनेंद्रिय अन्न तोंडात घेतल्यावर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचक रसामुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात. येथे काही ग्रंथींच्या सुद्धा संदर्भातील माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता हे जी काही तुम्हाला थोडीशी वाचन करत असताना किंवा समजून घेत असताना थोड्या काही किचकट गोष्टी जर समजा तुम्हाला वाटत असतील, परंतु जर समजा तुम्हाला वाचन भरपूर केला याचे काही नोट्स वगैरे काढला तर तुम्हाला यातील भरपूर अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये समजून येऊ शकते. हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. बघा, पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्ती म्हणजे मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. म्हणजे प्रौढ व्यक्ती म्हणजे जवळपास जी काही संपूर्ण शरीराची वाढ झालेली असते अशी व्यक्ती हे यांना प्रौढ व्यक्ती असे म्हणतात. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी इथे शरीरात शोषले जाते आणि जे काही पुढील क्रिया वगैरे असेल तर ती क्रिया व्यवस्थित पद्धतीने होत असते. म्हणजे विविध रचना किंवा विविध घटक वगैरे कशा पद्धतीने कार्यक्रम करत असतात या संदर्भातील या ठिकाणी माहिती आलेली आहे. त्यासोबत आपण अभ्यास करत असताना जे काही स्टेप बाय स्टेप काही माहिती वगैरे आपल्यासोबत दिलेली आहे ही सोबत माहिती आपण या ठिकाणी बघायची आहे. त्यानंतर रक्ताभिसरण बघा. रक्ताभिसरण म्हणजे काय तर त्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लड सर्क्युलेशन असे आपण म्हणतो. शरीर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक घटक रक्ताच्या एका विशिष्ट रचनेद्वारे किंवा यंत्रणेद्वारे कार्य करत असतो तर याला रक्ताभिसरण असे म्हणतात. बघा, शरीरात रक्त फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. आता रक्ताभिसरणमध्ये प्रत्येक व्यक्तीला रक्ताच्या पोषणाशिवाय किंवा त्या घटकाशिवाय कोणतेही त्याचा शरीरातील कोणताही कार्यक्रम असा पूर्ण होऊ शकत नाही. त्याला रक्ताची गरज असते. रक्तगट कोणकोणते असतात या संदर्भात एका जर्मन स्वीडिश शास्त्रज्ञांनी एक शोध लावला होता. कार्ल लँडस्टॅनर या व्यक्तींनी त्या संदर्भात शोध लावला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मानवी रक्तगटाचे 4 गट पडतात. त्याच्यामध्ये AB आणि O अशी विशिष्ट पद्धतीची रक्तगट पडतात व रक्तगट पडतात आणि रक्तगट पडल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीचा रक्तगट लागतो किंवा उपयोगी असतो किंवा पुरेसा असतो. त्यासोबत काही अपघात म्हणा किंवा शस्त्रक्रियावेळेला काही वेळेला रक्तस्राव झाल्यामुळे रक्त कमी होतं शरीरातील तर त्यावेळेला कोणता व्यक्ती रक्त देणं योग्य आहे या संदर्भात त्यांनी संशोधन केलं होतं व संपूर्ण विश्वाला या संदर्भातील हे संशोधन उपयोगी पडलं होतं असं या ठिकाणी आपण नमूद करू शकतो. तर बघा, रक्ताभिसरण म्हणजे नेमकं काय. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते. म्हणजे आपण जरी समजा झोपलो किंवा विश्रांती घेत असलो तरीसुद्धा रक्ताभिसरणाचे काम हे या ठिकाणी चालूच असते. आता पुढं थोडंसं बघा काय म्हटलं आपण. चेतासंस्था. चेतासंस्थेच्या संदर्भात आपण बघूया थोडंसं. श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपण आपल्याला कळत न कळत रात्रंदिवस चालू राहायला ती हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ बोलणे, चालणे, अभ्यास करणे, खेळणे या सर्व प्रकारच्या कामावर लक्ष देऊन ती योग्य त्यावेळी
योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असे म्हणतात. हे तुम्ही शिकला आहात असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागामध्ये सतत संपर्क असतो, त्यासाठी ते एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात, त्यांना चेतातंतू म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूची जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते. म्हणजे चेतासंस्था संपूर्ण शरीरामध्ये कार्य कसे करत असते, जर समजा बोलणे, चालणे, खेळणे, अभ्यास करणे, झोप म्हणा किंवा लिहिणे, वाचन करणे, ह्या पद्धती किंवा हे घटक एकमेकावरती कशा पद्धतीने अवलंबून असतात हे देखील कार्यक्रमण हे चेतासंस्थेद्वारे होत असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, सराव करा म्हणजे कृतीपत्रिकेच्या संदर्भात एक प्रश्न आला. या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तोंडातील प्रत्येक दातावर टिंबटिंब नावाच्या पदार्थाचे आवरण असते. म्हणजे दात जे असतात तर त्या दातावरती प्रत्येक घटकावरती काय असते तर त्याच्यावरती इनॅमल्स असतात असं आपण म्हणू शकतो. जर डेंटिस्ट व्यक्तींना किंवा डॉक्टर्स वगैरे असतील जर त्यांना विचारला किंवा जे काही दंतरोग तज्ज्ञ म्हणा किंवा जर समजा विच कवर्स ऑन अवर टीथ्स असा प्रश्न जर समजा तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केला तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला कोणते घटक कवर केले असतात हे ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर बघा, प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे टिंबटिंब मीटर लांबीची असते. मगाशी तुम्हाला सांगितलं की सुदृढ किंवा प्रौढ व्यक्ती कोणाला म्हणायचं, ज्याच्या सजीव ज्याच्या शरीरातील सगळ्या घटकांची वाढ झालेली असते त्याला प्रौढ व्यक्ती असं म्हणायचं. तर त्याच्या संपूर्ण प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे यांची लांबी किती असते असे विचारलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला थोडंसं रिव्हिजन करून पाठीमागचे भाग अभ्यासावं लागेल, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सापडू शकेल. पुढे बघा, विशिष्ट द्रव श्रवणारी इंद्रिय म्हणजे टिंबटिंब हे. याच्यामध्ये वेगवेगळी इंद्रिय असतील, त्यांची कार्य असेल, अशा स्वरूपाचा एक चार्ट आहे. हृदय म्हणा, यकृत म्हणा, मेंदू म्हणा, त्यासोबत किडनी म्हणा, असे जे काही चित्र दिले ते चित्र त्या इंद्रियांची नावं आणि कार्य हे विशिष्ट स्वरूपाचे आहे, ते आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर वेगळा शब्द ओळखा अशा स्वरूपाचा एक प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये नाक, फुफ्फुसे, हृदय, श्वासनलिका, श्वासपटल हे जे काही पाच नावं दिली आहेत इंद्रियांची, त्यातील वेगळा घटक म्हणजे प्रत्येक गुणधर्मातील असणाऱ्या त्या गुणधर्मापैकी वेगळा असा गुणधर्म कोणता, तर तो आपण या ठिकाणी बघायचा आहे. बघा, तोंड, ग्रासिका, जठर, चेतातंतू, मनाशय हा याच्यातील भाग लिहायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, खालील वाईट सवयीचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम कोणते होतात ते लिहायचं आहे. तर दुष्परिणाम म्हणजे काय किंवा मानवी सवयी कोणत्या. आता मानवी सवयीबद्दल जर समजा बोलायचं झालं तर ज्या कृतीमुळे किंवा ज्या सवयीमुळे आपली लाईफस्टाईल म्हणा किंवा आपलं आरोग्य, आपलं दैनंदिन जीवनमान जर समजा धोक्यात येत असेल तर त्याला धूम्रपान असे म्हणायचं किंवा त्याला एक वाईट सवय असं म्हणायचं. तर त्याच्यातला दुसरा एक भाग म्हणजे धूम्रपान. त्याच्यानंतर दुसरं कुठे येतं तर मद्यपान. ह्या धूम्रपान आणि मद्यपान याच्यापासून आपण खूप अलिप्त राहणे हे खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न दिला, या ठिकाणी विचार करा व लिहा जेव्हा आपण बऱ्याच काळासाठी काहीही खाल्ले नाही. व्हॉट विल हॅपन इफ यू डोंट टेक एनी फूड ए लिटल बिट ऑल्सो. जर समजा लहान एक कणसुद्धा तुकडा तुम्ही शरीरामध्ये काही अन्नासाठी म्हणून आपण घेतला नाही तर काय होऊ शकेल. तर आपल्याला भूक लागणे म्हणा, मळमळणे म्हणा, पित्तू होऊ शकेल, अशक्तपणा येईल, गरगरण्यासारखे होईल, असे काही प्रकार किंवा आजार किंवा प्रकृती आपली हलाकीची होईल असं त्या ठिकाणी आपण उत्तर देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, तुम्ही कधी कधी तुमच्या पोटात गडगड आणि त्रासदायक आवाज ऐकला आहे असे कधी होते. तर अशा घटना किंवा असे प्रकार कधी होतात असं आपण ज्यावेळेला असा अनुभव येतो तो अनुभव आपण त्या ठिकाणी उत्तर लिहून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपल्या शरीराकडे बारीक लक्ष असणं हे खूप गरजेचं असतं. बरेच पालक जेवताना मुलांना बोलू नका असं सांगतात. खाण्याच्या दरम्यान बोललो तर काय होईल, म्हणजेच जेवण करत असताना जर समजा आपण विनाकारण बोलू लागलो तर घास अडकणे म्हणा किंवा ठसका लागले, खोकला लागणे, त्याच्यामुळे श्वासनलिकेमध्ये जर समजा अन्न जर समजा तुमचा गेला तर त्याच्यामुळे काही एक वेळा मृत्यू देखील होऊ शकतो, अशा काही घटना होत असतात. म्हणून आपण बरेच पालक जेवताना बोलू नका असे सांगतात. या ठिकाणी बघा, काही श्वसन, पचन, रक्ताभिसरण, चेतासंस्था हे अभ्यासण्यासाठी काही दीक्षा लिंक्स तुमच्यासमोर दिले आहेत. त्या दीक्षा लिंक्स आपण थोडंसं अभ्यासायचं आहे किंवा त्याला सर्च करायचं आहे. प्लेस्टोरमध्ये जाऊन त्यांची काही ॲप्स वगैरे असेल तर ते आपण डाउनलोड करून आपण अभ्यास करायचा आहे. पुढे बघा, कृतीपत्रिका 20 दिलेली आहे. या ठिकाणी कृतीपत्रिका 20 काय काय माहिती सांगितली आहे बघा. इयत्ता 5 पाठ क्रमांक 21 कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिय याच्या संदर्भामध्ये ही जी माहिती आली आहे ही माहिती आपण थोडंसं बघायचं आहे.
प्राण्यांमधील असाधारण क्षमता, दृष्टी, गंध ऐकणे, निद्रा, आवाज इत्यादी व त्यांचे प्रकाश, आवाज व अन्न यांना प्रतिसाद देतात. म्हणजे अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात जी कुठली माहिती वगैरे येत असेल किंवा काय आपल्याला माहिती घडत असेल तर त्या संदर्भात ती आपण माहिती द्यायची आहे. त्यानंतर थोडंसं बघा, लक्षात घेण्यासारख्या बाबी याच्यामध्ये लक्षात घेऊया. यामध्ये बघा, इंद्रिय संस्था, अनेक इंद्रिये मिळून श्वासोच्छ्वास घडवून आणतात हे आपण पाहिले. यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छ्वासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. म्हणून नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वास प्रणालींना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हणतात. म्हणजे श्वसन संस्था म्हणजे काय, तर नाकाशी संबंधित जे काही घटक वगैरे येत असेल तर त्या सगळ्या घटकांना इंद्रिय संस्था व श्वसन संस्था असे आपण म्हणू शकतो. या छायाचित्रामध्ये आपण बघू शकतो श्वसन संस्था म्हणजे काय, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, चेता संस्था म्हणजे काय, सगळ्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली बघा थोडंसं शरीरातील ऊर्जा. आता ऊर्जा म्हणजे नेमकं काय, शरीरातील ऊर्जा आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकते, कशा पद्धतीने आपण स्टोअर करतो, त्या स्टोअर केल्यामुळं जर समजा शरीरातील ऊर्जाचा उपयोग आपल्याला कधी होत असतो, उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा आपण जर समजा एखाद्या वेळेला धावून आलो, पळून आलो किंवा पोहून जर समजा आलो तर त्यावेळेला ऊर्जा आपल्याला किती जास्त प्रमाणात लागत असते. इतर वेळेला ही ऊर्जा आपल्याला खूप कमी लागते, परंतु इतर वेळेला जे काही कष्टाचे कामं करतो त्यावेळेला ऊर्जा खूप लागते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. बघा, श्वसन क्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागात पसरतो. पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात. हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचला की तेथे पदार्थाच्या ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सराव करूया. या संदर्भामध्ये काही प्रश्न आले आहेत. बघा, अस्थिसंस्थेची कार्य कोणती आहे. मग अस्थि म्हणजे काय, तर बोन्स म्हणजे काय, हाडं. तर हाडाची कोणकोणती कार्य असतात, कामं असतात. तर एक म्हणजे मनुष्याला चालण्यासाठी म्हणा किंवा शरीरातील ताण राहण्यासाठी म्हणा किंवा शरीराची रचना सुबक होण्यासाठी म्हणा, ह्या अस्थिसंस्थेचे कार्य होत असते. पकड मजबूत करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो. त्याच्यानंतर बघा, मानवी शरीरात कार्यरत असणाऱ्या इंद्रिय संस्थांची नावे लिहा. बघा, मानवी शरीरात कार्यरत असणाऱ्या इंद्रिय संस्था, या इंद्रिय संस्था या 5 संस्था आहेत. आपण मगाशी बघितलं आहे या इंद्रिय संस्था याच्यामध्ये काय, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, या ज्या काही संस्था असतील तर त्या संस्थांची नावे लिहून त्यांचं कार्य थोडक्यात आपण लिहू शकतो आहे. ठीक आहे, पुढे बघा, शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कार्यामध्ये कोणकोणती इंद्रिये असतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी इंद्रिये ही काम करत असतात. याच्यामध्ये जे काही अन्न ग्रहण केल्यापासून, पूर्ण अन्नाचं जे रक्तामध्ये रूपांतर होण्यापासून, रक्त संपूर्ण शरीरात मिसळेपर्यंत जे काही क्रियावारी घटक वगैरे होत असतात, तर ह्या सर्वांचा समावेशही इंद्रियांच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. हे आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा, खाली काही रोगांची नावे दिली आहेत आणि हे रोग कोणत्या इंद्रिय संस्थेमध्ये बिघाड करतात असं विचारलं. निमोनिया म्हणजे अतिशय थंडी म्हणा किंवा अतिशय वाईट अवस्था होते, मग ते त्याच्यामुळे कोणत्या इंद्रिय संस्थेमध्ये बिघाड होते हे आपण लिहायचं, हे आपण लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर कावीळ, त्याच्यानंतर झटके येणे म्हणजे फिट्स येणे. याच्यामध्ये फिट्स येणेमध्ये आपलं जे काही चेतासंस्था वगैरे असेल ही सगळी डॅमेज होते. मूत्रपिंड विकार, याच्यामध्ये किडनी वगैरे असेल तर किडनी म्हणजे डायलिसिस करणे वगैरे, ह्या ज्या काही क्रिया वगैरे असतील तर ते मूत्रपिंड विकारामध्ये येतात. आपली शरीरामध्ये लघवी चे काही दुष्परिणाम म्हणा किंवा स्वच्छ होणे किंवा कृमी जंतू होणे, असे काही वाईट आजार वगैरे होत असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे व नावे लिहू शकतो आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्ही विचार करा आणि लिहा, तुमच्या शरीरातील ऊर्जा वापरण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या क्रिया करता. आता ऊर्जा वापरण्यासाठी कोणकोणत्या क्रिया करतो, चालतो, फिरतो, बोलतो, पळतो, धावतो, पोहतो, वाचन, लिहिणे, चालणे, बसणे, उठणे, अशा सगळ्या क्रिया आपल्या शरीरातील ऊर्जा वापरण्यासाठी आपण क्रिया ह्या करत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या आकृतीच्या नावांना भागांना नावे द्यायची आहेत. आता याच्यामध्ये अन्ननलिका, तोंड, जठर, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, अनस म्हणा, जे काही प्लेट्रिस, जे काही ॲबडोमिनल्स, जे काही घटक वगैरे दिसल, हे आपण ह्या चित्रामध्ये बघू शकतो आहे. अचूकपणे आपण जर समजायचं वर्णन करायचं म्हटलं म्हणा किंवा नावं द्यायची म्हटली तर आपल्याला ही नावं स्केलेटन्स जर समजा लायब्ररीमध्ये लॅबमध्ये आपण जर समजा बघायला मिळालं, ज्या लॉकडाऊन पूर्ण होऊनंतर शाळेमध्ये आला
तर तुम्ही मला सांगा, त्यावेळी मी तुम्हाला तुम्ही आठवण करून द्या, मी त्यावेळी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. पुढे बघा, शरीरातील इंद्रिय संस्था, याच्यामध्ये जे काही लिंक्स दिले आहेत ह्या लिंक्स थोडंसं बघा. लिंक्स बघितल्यानंतर तुम्हाला ह्या ओपन केल्यानंतर या माहिती मिळू शकतील बघायला. आता शेवटची कृतीपत्रिका ह्या ब्रिज कोर्समधील बघतो आहे, उरल्याच्या कृतीपत्रिका आहेत त्या पुढील ब्रिज कोर्सच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये कृतीपत्रिका 21 थोडीशी बघायची आहे. 21 आपण थोडंसं बघा, इयत्ता 5वी पाठ क्रमांक 21 संसर्गजन्य रोग व रोग प्रतिबंध याच्या संदर्भात ही माहिती आली आहे. याच्यामध्ये वाचन करणे खूप गरजेचं आहे, वाचन करा. भरपूर टिप्स असतील तर त्या टिप्स काढायच्या आहेत. टिप्स काढून घेतल्यानंतर त्याची काही कृतीपत्रिका, त्याचबरोबर स्वाध्याय, प्रश्नोत्तरं जे काय असेल ते आपण पूर्ण करायचे आहेत. ही जी काही छायाचित्र, स्पष्टीकरण वगैरे असेल, हे आपण वेगवेगळ्या घटकांना अनुसरून आपण ज्या त्या वेळेला बनवणार कृतीपत्रिका 21 थोडक्यातच बनवणार आहोत, कारण पुढील भागामध्ये आपला काही माहिती बघायची आहे. इथंपर्यंत जी काही माहिती असेल तर ती आपण व्यवस्थित आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. धन्यवाद.